भारतामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आहे। पिकाचे नुकसान झाल्यामुळे येथील शेतकरी जीवनाला कंटाळून आत्महत्या करून घेतात। कळमनुरी तालुक्यातील 11 शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यामुळे त्यांच्यावर बोजा वाढला आहे। आता आमच्या गावामध्ये एकूण शेतकरी बघा 8 ते 10 लोक आहेत, त्यांच्याकडे सुद्धा अशी मोसंबी आहे, म्हणजे फळबागेसाठी समजा त्यांनी सुद्धा असे हे मोसंबी वगैरे समजा काही असे लावलेले होते, काही आंबे सुद्धा त्यांनी लावलेले होते, ते आंबेसुद्धा त्यांचे संपूर्ण वाळून गेले, मोसंबी सुद्धा वाळून गेली। पाणी नसल्यामुळे या झाडाची अशी कंडिशन झालेली आहे की समजा हे जे पानं आहेत, हे जे आता हे फळं आहेत, समजा हे फळं आलेली, हे संपूर्ण फळं आता वाळून गेलेली आहेत। समजा ही या गायीनं अगोदर आम्हाला भरपूर काही असं दूध उत्पादन करून दिलेलं आहे, समजा हिच्यापडून पासून समजा आम्हाला बरंच सहकार्य असं या गायीनं दिलेलं आहे, पण आता अशी वेळ आलेली आहे की समजा गायला सुद्धा चारा नाही। एक तर समजा लेकरा बाळाला घरी समजा गाय दूध देत होती, ते दूध सुद्धा आता नाही। समजा आता विहीर पाळली, त्या विहिरीला बी पाणी नाही। मोसंबीचे झाड आहेत ती बी वाळून गेली, कसे 50-60 हजार रुपये दरवर्षी विकत गेले, 60-70 हजाराची विकत गेली, आता यावर्षी काहीच नाही। टेन्शन यार खूप, मग सरकारची काही मदत नसते, विचारा गेलं भेटतच नाही, आताच नाही। गेल्या वर्षी बी माग लागलो खूप जणाच्या, ते क्राप लोन काय भेटत असते, नाही भेटत। म्हणजे आमदार म्हणत म्हणजे अजून 90 चालू झालं नाही तर भेटल कुठून। आता दुसरे कुठं सांगतात कुठं कामाला जावा कुठं, तर काम सुद्धा आमच्या गावामध्ये काही मिळत नाही। तर आता बाकी दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आता याच्यामध्ये आहे की आता पाऊस पुढच्या वर्षी होते की नाही ना, असंच जर राहिलं तर शेवटी समजा काय नेमकं काय करावं, का आत्महत्या करावं की काय, असंच आम्हाला समजा याच्याशिवाय दुसरा तर काय पर्याय आम्हाला काही दिसन झाला। समजा एक शासनाला एक अशी काही आम्ही एक विनंती करू शकतो, जर समजा आपल्याकडून आम्हाला काही जर सहकार्य होत असेल तर तुम्ही ते केलं तर आम्हाला फार चांगलं होईल। समजा याच्यामधून समजा एक आमच्या कुटुंबाचा काहीतरी उदरनिर्वाह होईल, आणि आमच्या ज्या लेकरा बाळाला शिक्षणासाठी जे काही पैसा समजा लागेल तर या आपल्या सहकार्याने आम्ही आमच्या लेकरा बाळाचं शिक्षण आम्ही करू शकतो। मी माझ्या शेतकरी बांधवांना तालुका कळमनुरी कृषी अधिकारीकडे नेणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पीक नुकसानाची मागणी करणार आहे। आपणही फोन करून तालुका कळमनुरी कृषी अधिकारी यांना फोन करून दांडेगावच्या 11 शेतकऱ्यांची पीक नुकसानी भरपाईची मागणी करा। मी राधिका चिंचोलीकर दांडेगावातून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहर्ड साठी।